आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करू नये, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरला कागवाड येते दम. भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कागवाड येथे 531 कोटी रुपये खर्चाच्या विजयपूर संकेश्वर या 2 पदरी रस्त्याच्या शुभारंभाला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी ऊसाशिवाय अन्य पिकं घ्यावीत असा सल्लाही दिला. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचं आर्थिक शोषण करू नये असंही मत नोंदवलं. साखर कारखानदारी बेळगाव जिल्ह्यात अधिक आहेत, त्यामुळे विकासाला चालना मिळते, पण इथेनॉल बगॅस आणि वीज निर्मितीचा पैसा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे असंही मत नोंदवलं. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, खासदार सुरेश अंगडी, आमदार लक्ष्मण सौदी, आमदार शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐवळे, आमदार महंतेश कवटगीमठ, जिल्हा पंचायत सदस्य अजित चौगले हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार राजू कागे हे होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने. रेक्टिफाईड स्पिरिट तयार होत, त्यातून 2 मार्ग आहे. एक आहे इथेनॉलचा आणि दुसरा आहे फॉरेन लिकरचा. आता आपल्या आपण निवडून दिलेल्या सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला की 5% इथेनॉल पेट्रोल मध्ये टाकू. ಇದು ಡಬಲ್ ಲೈನ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ಈ ಸಮಾರಂಭದ ಈ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆಗೆ ಬಂದಿರುವ ಮುಖ್ಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ನನ್ನ ಈ ಮಾನ್ಯ ಕೇಂದ್ರ ಭೂ ಸಾರಿಗೆ ಹೆದ್ದಾರಿಗಳ ನೌಕಾಯಾನ ಜಲಸಂಪನ್ನ ನದಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಗಂಗಾ ಪುನರ್ಜೀವನ ಸಚಿವರಾದ ನಮಗೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಾದ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿಜಿ ಅವರೇ ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ